चे आमदार हे विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतायत, थेट जाऊया. आपण ही बघतो, ही पोस्टरबाजी करण्यात येते. एक अकेला मोदी सप्पे भारी अशा प्रकारचे बॅनर्स हातामध्ये घेऊन शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हे विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतायत. भरत गोगावले आपल्याला दिसतायत. एक अकेला मोदी सप्पे भारी आहे अशा प्रकारचं हे बॅनर हातात घेण्यात आलेलं आहे. काल विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलेलं होतं आणि आज शिंदेच्या शिवसेनेचे आमदार जे आहेत ते विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून घोषणाबाजी करतायत. विरोधी पक्ष नेत्याचे नाही तर हरल्याचे पेढे घ्या अशा प्रकारची टीकाही त्यांच्यावर करण्यात येते. सत्ताधारी आमदारांकडून ही टीका करण्यात येते. अतुल सावे यांनी देखील काही वेळा आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि घोषणाबाजी केली. अनेक आमदार आता विधान भवनामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजय, विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आमदार आंदोलन करतायत, यामधून विरोधकांना टोलेबाजी केली जाते. आपण जर पाहिलं तर आता एकंदरीत सत्ताधारी महाविकसितले सत्ताधारी आमदार इथे पायऱ्यांवर आंदोलन करताना पाहायला मिळतात आणि त्याच्यात पोस्टरवरच्या हाती जर पाहिलं तर एक अकेला मोदी सबसे भारी गिरे तो भी टांग उपर असा टोला जो आहे तो आता विरोधकांना लावताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचं अव्यंगचित्र जे या संपूर्ण बॅनरवर करण्यात आलेलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा व्यंगचित्र बनून त्यांच्या हातात बीजेपी 240 आणि एनडीए 303 अशी आकडेवारी मांडण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांचं व्यंगचित्र तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यात यांच्या आघाडी 240 आणि काँग्रेस पक्ष 99 अशा आशय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. 1 ते 10 अशी संख्येचा एकंदरीत संपूर्ण क्रमवारी असलेला बॅनर आणि त्यात 1 नंबरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यंगचित्र ठेवण्यात आलेलं आहे. तर 10 नंबरवर राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांच्या सोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचं व्यंगचित्र जे आहे ते बनवण्यात आलेलं. या संपूर्ण एकंदरीत आंदोलनात आता आपल्याला शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, संजय गायकवाड सोबत यामिनी जाधव पाहायला मिळत आहेत. तर अतुल सावे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते. नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांनी सुद्धा आंदोलनाला पाहून घेत त्यांच्या कामाकडे प्रसन्न केलेलं. पण आता पायऱ्यांवर जर आपण पाहिलं तर भरत गोगावले जे उपस्थित आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरत गोगावलेंच्या मागे आता सतेज पाटील जे काँग्रेसचे आमदार आहेत कोल्हापूर मधून येतात. काँग्रेसचे एक महत्वाचं नाव म्हटलं जातं सतेज पाटील. नक्कीच अजय, तर आपण दृश्य बघतोय विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदार आंदोलन करतायत, यामधून विरोधकांना टोला लगावला जातोय. तर आपण लाईव्ह दृश्य बघतोय. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हे आंदोलन करतायत आणि विजय वडेट्टीवार हे तिथे आलेले आहेत. भाई बाहेर यायला लागणार आहे. विकास Oh,